एका बाजूला सहानुभूती आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार, या आव्हानाकडे कसं पाहता? ह्या चिंचवडची जनता खूप सुज्ञ आहे. ह्या चिंचवडची जनता ही ह्या चिंचवड विधानसभेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मत देईल, जो या शहराच्या अडचणी जाणतो, ज्याला या शहराच्या मूलभूत सोयी सुविधांचं नॉलेज आहे. म्हणजे तुम्ही पाहत असेल या शहरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. लॉ अँड ऑर्डर असेल, पाणी, दररोज पाणी देण्याची जी घोषणा जी दोन्ही पक्षांनी केली, ती राष्ट्रवादीने केली आणि ती भारतीय जनता पार्टीने केली, परंतु ते देऊ शकले नाहीत. कुठेतरी ह्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची खरं तर ही इलेक्शन आहे. परंतु सहानुभूती तर जशी तुम्ही सहानुभूती बनताय ती मलाही मिळेल, कारण की या शहरातल्या 65,000 जनतेने मला 2014 वोटिंग केलं, 1,12,000 जनतेने मला 2019 वोटिंग केलं, तर त्यांची पण खूप मोठ्या प्रमाणात माझ्याबद्दल सहानुभूती आहे. आणि मला वाटत नाही की चिंचवडची जनता उमेदवार, मला असं वाटतं ती निश्चित उमेदवाराकडे पाहून वोटिंग करेल.